Thank you. याच लोकशाहीचा उत्सव आहे, काय आह्वान करताय या उत्सवात सगळ्यांनी यावं, कारण पोटनिवडणुकीचं मतदानाचा टक्का खूप खालावतो, तो वाढण्यासाठी काय आव्हान कराल? सगळ्यांनी साहेबांनी केलेल्या विकासाला मत द्यावं हे सगळ्यांना मी आव्हान करीन, आणि सगळ्यांनी येऊन प्लीज बाहेर पडावं आणि मतदानाला यावं. मतदान हा आपला सार्वभौम हक्क आहे आणि तो सगळ्यांनी बजावा असं मी सगळ्यांना आवाहन करतो. आज मतदान केलं पहिल्यांदा तुम्ही स्वतःला, केलं काय सांगाल त्याबद्दल? आज मी नेहमी साहेबांना मतदान करायचंय, आज मी स्वतःला मतदान केलं त्याबद्दल थोडस हे वाटलं मनाला की बाबा दरवेळेला साहेब असायचे आणि आज मी स्वतःला मतदान करतेय, तर थोडीशी हुरहुर पण वाटली मनाला. वहिनी काय सांगाल, मागच्या 15 ते 20 दिवसापासून सतत सगळ्या मतदारसंघात फिरत होता गोपाल, किती खाली बोल प्रवास आणि मतदारांचा जो विश्वास आहे त्यावर काय वाटतं? मतदारांचा विश्वास खूप माझ्यावरती आहे, जो साहेबांवरती जितका होता तितकाच भक्कमपणे अजूनही विश्वास आहे, की आजोबा त्यांचा विश्वास असा डळमळीत झालेला नाहीये कुठेही किंचितही, अगदी एक एवढा नखा एवढा पण मला विश्वास त्यांचा ढळलेला वाटत नाहीये. ते जितक्या साहेबांच्या पाठीमागं भक्कमपणे उभे होते तितक्याच माझ्याही पाठीमागं, आमच्या कुटुंबाच्या पाठीमागं भक्कमपणे उभे आहे. त्यांनी बऱ्याच वेळा तुमच्यावर टीका केली आणि आमच्यावरही टीका केली आहे, त्याचा काय परिणाम होईल असं वाटतं? अजिबात नाही, बिलकुल काय उत्तर मतदार देतील असं वाटतं विश्वास? आता 2 तारखेला तुम्हाला उत्तर भेटेलच. सहानुभूतीच्या मुद्द्यावरती ही निवडणूक सुरू होती सुरुवातीला, परंतु मधल्या काळात विरोधकांनी अनेक मुद्दे उचलले आणि ती सहानुभूतीची लढाई नाहीये असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं, तर काय वाटतं तुम्हाला, सहानुभूती होती नव्हती आणि तुम्ही कोणत्या मुद्द्यावर होती? मी तर विकासाचा मुद्दा पण उचलून धरलेला होता, सहानुभूती तर थोडी असणार, साहेबांविषयी ज्यांच्यावरती प्रेम होतं ती थोडीफार साहेबांची सहानुभूती आहेच ना लोकांवरती, थोडीफार दुःख हे असणार, साहेबांवरती जे प्रेम करणार आहे ते आपणहून मानणारे आहेत, भाऊ म्हणत होते सगळे साहेबांना, त्यामुळे थोडंफार ते प्रेम असणार असेल.